एक महाराष्ट्राचं उत्तुंग नेतृत्व ज्यांची ख्याती बोले त्याचा चाले हे संपूर्ण महाराष्ट्रानं आतापर्यंत अनुभवलेलं आहे. ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी राज्याचा मंत्री होतो, सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे 29 तारखेला सावनेर मतदारसंघातल्या कळमेश्वर या नगरपरिषदच्या गावी येणार आहे. सन्मान्य उद्धव उत्तमजी कापसे आणि देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे 5 वाजताचा कार्यक्रम आहे. सगळ्या मराठी माणसाचं दैवत ज्यांच्या पुढं हा महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठी माणूस नतमस्तक होतो, राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिभेचं अनावरण आहे. या सगळ्याचा जवळजवळ 2 वर्षापासून पाठपुरावा करून एवढी मोठी तिथं प्रतिमा जी उभी केली ते कळमेश्वरचे नगरपालिकेला उपाध्यक्ष होते आणि पहिलेपासनं देवनपासनं एक शिवसैनिक म्हणून काम करत राहिलेले आहे. मक्कासरेजीने तो पूर्ण इतक्या दिवसाचा त्याचा तप याला माननीय उद्धवजीने त्याला कार्यक्रमाची तारीख दिली. खरं म्हणजे हे सगळं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच होणार होतं, पण त्या धामधुमीमध्ये तो वेळ काय गाठता आला नाही. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याचा विषय आणि त्याच्यानंतर आता इथं पुतळ्याचं अनावरण येदासुद्धा धरून महत्त्वाचा विषय आहे. सगळे पत्रकार बंधूंना एवढंच त्या ठिकाणी सूचना आहे की आपण मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहकार्य करावं, कारण निवडणुकीच्या वेळेस बऱ्याच बातम्या आपण देती राहाल, द्यालसुद्धा, देतातही, पण हा आगळा वेगळा विषय आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विचारधाराचा विषय आहे. दिवस येतील, दिवस जातील, निवडणुका येतील, निवडणुका जातील, सरकार बनेल, सरकार पुन्हा दुसरं बनेल, पण राजे छत्रपती महाराजांनी तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी संस्काराच्या माध्यमातून स्वतःच्या कृतीतनं जे एक शिकवण दिलेली आहे त्याची नवीन पिढीवर आणि प्रत्येक स्वाभिमानी माणसावर वैचारिक सदैव पगडा असावा हा दृष्टिकोनातून तो उभारलेली ती प्रतिमा आहे.